वेलकम टू माय चैनल बबलू बेड़ी वाले, आप सभी का स्वागत है। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। संत वित्तू बाबा यांचा जन्म कसा झाला मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे। किसनदास बाबाने फकीरा डांगरे यांना दिलेल्या आशीर्वादाने एके दिवशी तंतोतंत खरा ठरला। जानबाच्या झोपडीत या आशीर्वादाने सोमवार दिनांक 15 एप्रिल 1918 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमित्र रत्न जन्माला आले। हेच बाळ पुढे वित्तू बाबा या नावाने महान संत म्हणून प्रसिद्धीस आले। त्यांना लोक सिद्धी आणि शक्तीचे स्वामी म्हणू लागले। अनेक वर्षांनी जानबा आणि कवडाबाईच्या पोटी जन्माला आलेल्या हाच मुलगा आपल्या या कथेचा नायक आहे। मूल जन्माला येताच त्याच्या रडणे अपेक्षित होते, पण यावेळी नवलच घडले। मुलाने हा ना टाहो फोडला ना शरीराची हालचाल केली। मूल 7 दिवस निश्चित पडून होते। आता काही मुलाचे काही खरे नाही अशी शंकेची पाल आईच्या आई वडिलांच्या मनात चुकली। शंका मनात आली, मुलाचे कसे होईल अशी चिंता लागली। असतानाच 8व्या दिवशी त्यांच्या रडण्याचा आवाज आणि सगळ्या नातेवाईकांना अत्यंत आनंद झाला। जानबाजीचा आनंद तर गगनात मावेन असा झाला। आजवर केलेल्या पुण्याचे फळ म्हणून त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती। कवडा आणि जानबा संसार वेलीवर एक नवे फूल उमगले होते। जानबाची उत्स्फूर्तपणे उदरांत किसनदास बाबा, तूच माझा कुडाचा उद्धार केला, माझ्यावर फार मोठे उपकार केलेस, माझी नौका किनाऱ्याला लावलीस, त्यासाठी मी जन्मानंतरही तुझी तृणा राहील। इकडे पतीच्या आनंदाचा चेहरा पाहून कवडा माईला हर्ष झाला। किसनदास बाबाच्या प्रसाद रूपी बाडा वित्तू बाबा कुठे ठेवू आणि कुठे नाही असे कवडा माईला होऊन गेले। आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मला कॉमेंट करून सांगा। जय वित्तू।